आता बघा नेहमीप्रमाणे आता सुरू होईल. आता पहिला डायलॉग काय येणार आहे, यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची. पहिला डाव ठरलेला आहे. ज्या ज्या क्षणी हे हारतात, ज्या ज्या क्षणी हे कमजोर होतात, यांचा पहिला डायलॉग हा असतो की यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे. कोणाच्या बापाची हिंमत आहे? या देशाचं संविधान सर्वोपरी आहे आणि या ठिकाणी आम्हाला अभिमान आहे. या मुंबईचा आम्हाला अभिमान आहे, या मराठीपणाचा आम्हाला अभिमान आहे, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि गौरवाचा. आणि मी हे मागेही सांगितलं, मी प्रत्येक वेळेस सांगत होतो, तुमच्यावर अन्याय झाला म्हणजे महाराष्ट्रावर अन्याय नाही, तुमच्यावर अन्याय झाला म्हणजे मुंबईवर अन्याय नाही. तुमच्या विरोधात एखादी गोष्ट गेली म्हणजे तो राष्ट्रद्रोह महाराष्ट्रद्रोह नाही. अरे तुम्ही चुका कराल, भ्रष्टाचार कराल, आणि भ्रष्टाचार केल्यावर तुमच्यावर कारवाई झाली तर महाराष्ट्रद्रोह म्हणजे तुम्हाला लायसन्स द्यायचा, लुटत राहा, असं होत नाही. त्यामुळे आज एक गोष्ट निश्चितपणे मी सांगू इच्छितो, होय आम्हीच हिंदुत्ववादी, होयच आम्हीच मराठी माणसाकरता लढणारे, होयच आम्हीच महाराष्ट्राकरता लढणारे, होय आम्ही मराठी माणसाकरता लढणारे. या महाराष्ट्रामध्ये हे जे शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचं सरकार आहे, मराठी माणसाच्या हक्काकरता हे सरकार कुठल्याही स्तराला जाऊन लढल्याशिवाय राहणार नाही, हे आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आम्ही कधी भाषेच्या आधारावर डिस्क्रिमिनेशन नाही केलं, करण्याचं कारणही नाही आहे. आणि क्षेत्रीय अस्मिता हे भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे. आम्ही कधी क्षेत्रीय अस्मितेला नाकारलं नाहीये. आणि आज तर खरा बाळासाहेबांचा विचार घेतलेली शिवसेना आमच्या सोबत आहे. मग जर खरा बाळासाहेबांचा विचार घेतलेली शिवसेना आमच्या सोबत असेल तर मराठी माणसाचं कल्याणच होईल, महाराष्ट्राचं कल्याणच होईल. या ठिकाणी कुठला दुसरा विचार येण्याचं कारणच नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की येत्या काळामध्ये अशा प्रकारचे नरेटिव्ह टाकण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात येईल. तसे 9 वाजता बोलणारे अलीकडच्या काळात कमी बोलायला लागले. खरं म्हणजे तुम्ही त्यांना शिव्या देऊ नका, प्लीज त्यांचे आभार माना. हे सरकार येण्यात त्यांचा जेवढा वाटा आहे तेवढा इतर कोणाचाच नाही आहे. महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी वैताग आणला, शिवसेनेच्या नेत्यांना त्यांनी वैताग आणला, सगळ्यांना त्यांनी वैताग आणला. म्हणजे सगळ्यांनी म्हणून ठरवलं की बाबा हे जर बंद करायचं असेल लाऊडस्पीकर तर सत्ता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे खरं तर आपण त्यांना धन्यवादच दिले पाहिजे. मी तर असं म्हणेन की ही हे सरकार कसं आहे, हे भारतीय जनता पक्षाचे मोदी सैनिक आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक यांनी एकत्रित येऊन तयार केलेलं सरकार आहे. त्यामुळे हे महाराष्ट्राला शिखरावर नेल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही.